मराठवाड्याचा पाणी प्रश्न यावर व्यापक लढा उभारण्यासाठी मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचाच्या वतीनं MGM शिक्षण संकुलनात बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत तज्ञांनी आपले मत व्यक्त केली. लोकचळवळ आणि कायदेशीर मार्गानं हा लढा अधिक तीव्र करण्यावर यावेळी एकमत पाहायला मिळालं. मराठवाड्याच्या पाण्याच्या लढ्यासाठी बोलवलेल्या या बैठकीचा शुभारंभ रुपट्याला पाणी घालून करण्यात आला. मराठवाड्याचा निधी पश्चिम महाराष्ट्रात पळवलं गेलं होतं, आता विदर्भाला ते ओढलं जात आहे. संघटित लढा उभारण्याची गरज आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. उद्याच्या भवितव्यासाठी हा लढा गरजेचा आहे. लोकचळवळ आणि न्यायालयीन लढा उभारला तरच न्याय मिळेल. गोविंदभाई श्रॉफ यांच्यानंतर मराठवाड्याचा विचार करणारी चळवळ उभी राहिली नाहीये, अशी खंत यावेळी तज्ज्ञांनी मांडली. तरुण आणि शेतकरी यांना सोबत घेऊन लढा तीव्र करायला हवा असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलंय. मराठवाड्याला पाण्याची गरज आणि उपलब्धतेच्या शक्यता यावरही सादरीकरण करण्यात आलं. जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, माजी खासदार उत्तमसिंह पवार, सुभाष लोमटे आदींसह या बैठकीत राजकीय, सामाजिक, जलतज्ञ या सर्वांची उपस्थिती होती. विदर्भातल्या 18 नद्या आणि मराठवाड्यातल्या 12 अशा नद्या मिळून ही गोदावरी खोरं निर्माण झालेलं आहे. आणि गोदावरी खोरं, या गोदावरी खोऱ्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा 48 भूभागाचं हे पालन पोषण करणारी ही एकमेव नदी या मराठवाड्यातून ओढी मंडळीकडे, वारवायांकडे, विदर्भाकडे असलेलं पाणी शिल्लक आहे. शेवटचा कॉलम बघा. आजपर्यंत पाणी वापरलं 856 उर्वरित महाराष्ट्राने, पण त्यांच्याकडे पाणी हजारोने आहे, 3,749. आपल्याकडे पाणी 290 आहे, आपण वापरलं 326. आपण आपल्या जनकार्यात इनपुट म्हणून धरलेलं आहे, त्यांनी ते आपल्याला दिलेलं दाखवलं पाहिजे. ती काळजी आपण ह्याच्या पुढे घेतली पाहिजे. अन्यथा आपण फक्त म्हणतोय असं म्हणून उपयोग होणार नाही. जल आराखडा ही आता कायदेशीर अट झालेली आहे, पूर्व अट झालेली आहे, त्याची पूर्तता करणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने हे जल आराखड्याचं महत्व आहे. आज न उद्या याचं महत्व वाढणारच आहे, पण आपल्याला तो लावून धरावं लागेल. त्यासाठी जी काही मंडळी थोडी हातावरच्या बोटावर मोजणारी कामं करतायत त्यांना मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे. मी पण तुमच्या सोबतच काम करतो. आपण सगळे मिळून हा लढा टिकवला पाहिजे. एवढं सांगू इच्छिते की आपल्या लोकांना सगळीकडे एकत्र येण्याची गरज प्रत्येक ठिकाणी भासते आहे. आणि या पाणी प्रश्नासाठी आपण सगळे एकत्र आले, त्यासाठी मी आधी सगळ्यांना अभिनंदन देते, शुभेच्छा देते की आपला हा पाण्याचा जो लढा आपण उभारलेला आहे त्याच्यात आपल्याला नक्की यश मिळलंच पाहिजे. दांडेकर समितीनं जिल्हा म्हणून आपल्याला जो न्याय द्यायला पाहिजे होता तो न देता DPEP तालुका हा निकष लावला. आणि जो DPEP तालुका आपल्या डोक्यावर त्यावेळेस पासून बसलाय निधी पळून नेण्याच्या दृष्टिकोनातून तो आजपर्यंत कायम आहे. आजचे जे काही DPEP तालुक्याचे निकष आहेत त्या निकषामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला एकही तालुका बसत नाही. फक्त पडणारा पावसाचं थेंब हे DPEP तालुक्यासाठी आता निकष नाही. त्या ठिकाणची आर्थिक परिस्थिती, त्या ठिकाणी असलेल्या सिंचनाच्या सुविधा, त्या ठिकाणी उपलब्ध असलेलं सरफेस वॉटर आणि लोकांचं आर्थिक आणि सामाजिक जीवनमान हे DPEP तालुक्याचे निकष आहेत केंद्र सरकारचे. दुर्दैवानं राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही, कारण त्यासाठी आपण मागणी करत नाही.